Ambil tuh kak tadi. Lagi lagi lagi. Ambil jauh ni ok apa? Iya jauh. Karena pula rasanya nak pun leher sini tu. Kau sekali kerja. Button dah apa? बाथरूम मध्ये गेलं तर जेंट्स जाऊन बसले बाथरूम मध्ये लेडीजच्या दोन असतील ना बाथरूम एका मध्ये जेंट्स उभा होतो ते घडी आणि एका बायाच्या मध्ये घडी गेलेला होता दरवाजा लावून घेतलेला काय जाव बाथरूम मध्ये बाथरूम लेडीजच्या लईच अडचणी असतात बरं का गड्यांचं थोडस सोपं असते पण गड्या बायांचं लय चौघड असते आणि पण असं आहे बरं का सरकारी दवाखाने असते किंवा खाजगी दवाखाने असते अशा ठिकाणी अडवलेल्या महिला ज्यांना वॉशरूमला जायचं असते तर ते हॉस्पिटल चे हे वापर करू शकतात प्रवास करत असताना खास करून पेट्रोल पंप असतात अशा पेट्रोल पंपाच्या ठिकाणी महिला वॉशरूमला जाऊ शकतो कधी कधी पेट्रोल पंपावरचे पण टॉयलेट बाथरूम जे असतात ते घाण असतात तिथं पण पाणी नसते किंवा लोक पाणी नाही म्हणून सांगतात जाऊ देत नाहीत असं पण अडचण येतात लांबच्या पल्ल्याच्या हे असतात प्रवास असल्याच्या नंतर बसूनच राहावं लागते अशा वेळेस मग अडचण येतात महिलांना म्हणून मग हे जाणं गरजेचं असेल तर होईल तेवढं जिथं जिथं महिलांना अडचण येतात तिथं तिथं गाड्यांनी गाड्या पण थांबवल्या पाहिजेत आणि खाजगी गाड्या असतील तर त्या थांबल्या जातात पण एसट्या असतील तर थांबवल्या जात नाहीत त्या कुठंतरी जेवण्यासाठीच थांबतात एखाद्या धाब्यावर पण मध्यभागी कुठेही थांबत नाहीत ते त्याच्यामुळं अशा एसट्या बससुद्धा थांबल्या गेल्या पाहिजे जर वॉशरूम महिलांना आले असेल कुठे त्यांना अडचण आली असेल त्यांना कधी पॅड बदलायचे असतात पाळी येते अचानक तर अशा वेळेस एसट्यासुद्धा थांबल्या गेल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटते कारण नैसर्गिक गोष्टी असतात त्याच्यासाठी दवाखान्यात जायचे त्यामुळं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्की सांगा कारण एसट्या पण थांबला पाहिजे मग पेट्रोल पंप असतील काही अशा ठिकाणी कारण खाजगी वाहनं समजा थांबतात पण एसट्या थांबत नाहीत मग ते खूप वेळ महिलांना वॉशरूम म्हणा ह्याच्यासाठी म्हणा लघवी म्हणा हे म्हणा असं थांबून ठेवावं लागते म्हणून मग अशी गैरसोय महिलांची होऊ नये रात्री बेरात्रीचा प्रवास असेल दुपार दिवसाचा पण असला तरीसुद्धा काही ठिकाणी अशा बस थांबल्या पाहिजेत आणि हे वॉशरूम टॉयलेट शौचालय हे जे आहेत ते हे स्वच्छ असले पाहिजेत तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा थँक्यू